हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द सपना सोमस्कूलिंग यूट्यूब चॅनल हिअर वी आर गोईंग टू सॉल्व सिक्स्थ स्टँडर्ड्स इंग्लिश युनिट टेस्ट पेपर अँड दिस इज फॉर ट्वेंटी मार्क्स तर विद्यार्थ्यांनो आपण हा यत्ता सहावीचा इंग्लिशचा पेपर बघतो आहे वीस मार्कांचा आहे मला माहिती तुमची परीक्षा आत्ता अशी होत नाही आहे पण तुम्ही ट्राय करा हा पेपर सोडवण्याचा म्हणजे तुम्हाला पण कळेल ना की कि तुम्हाला कितपत इंग्लिशचं सहावीचं लिहिता येतं आहे ठीक आहे सुरू करूयात आपण बरं हे सुरू करण्या अगोदर जर तुम्ही सपना झूम स्कूलन चॅनल नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब सा करा तुमच्या त्याचे सगळे व्हिडिओ मिळवा मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या कौन भागातनं माझे व्हिडिओ बघता सांगाल मला तर क्वेश्चन नंबर वन बघूयात रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन आता हा पॅसेज आहे नॉक नॉक तुम्हाला तर व्हिडि धडा माहितीच असेल आपण शिकलेलो आहोत नॉक 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 समवन वॉज नॉकिंग ऑन द टूअर नॉकनॉक म्हणजे कुणीतरी ते नॉक नॉक करते आणि कुणीतरी दरवाज्यावर आहे ऑफ द the इन इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड मॅजिक हब माहिती येणार लेसन आपण शिकलो त्यातला हा आहे मॅसेज तर बाहेर आधीच एक अंधारलेलं होतं हु इज देअर द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विद इन आम इन किपर म्हणतो कोण आहे तिकडे तर हा म्हणतोय आय एम अ पूअर टायर्ड मर्चंट मी गरीब आणि थकलेला मर्चंट आहे व्यापारी आहे आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन सेट द मॅन आउटसाईड मला ना एक रात्र तुमच्या इथे घालवायची आहे माणूस म्हणाला बाहेरनं द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर तो इन किपर जो होतो त्याला इतकं काही आनंद झालेला नाही ऐकून दॅट द मॅन वॉज पुअर त्याला ते ऐकून आनंद नाही आला की माणूस गरीब आहे बट ऑल द सेम ही ओपन द डोअर पण त्याचबरोबर त्याने दरवाजा उघडला अँड ड्रॉट हिम आउटसा इन साईड त्याला घरात घेतलं ते इनमध्ये घेतलं द मर्चंट वोअर सिम्पल गारमेंट्स तो व्यापारी होता पण त्याने साधे कपडे घातले होते अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅग आणि एक साधी कपड्याची पिशवी त्याने खांद्यावर टाकली होती हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन त्या इनचा दरवाजा कोण खटखटत होतं वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज काय इनकिपरला आनंद नव्हता बियर अँड कॅरेट त्या मर्चंट काय घातलं होतं आणि त्यांनी काय वाहून आणलं होतं चौथं आहे फाइंड आउट अपोजिट वर्ड्स फॉर आउटसाइड आणि रिचसाठी विरुद्धार्थी शब्द सांगायचे पाचवा आहे सम वन वॉज नॉकिंग ऑन द डोअर आयडेंटिफाय टेन्स ह्याचा काळ ओळखायचा आपल्याला की नेमका ह्याचा काळ कोणता आहे बी क्लासिफाय द given वर्ड्स इन टू प्रॉपर कॅटेगरी आता आही, आही, बाही, बाही, वर हे सगळे शब्द आहेत त्यांना आपल्याला योग्य अशी कॅटेगरी द्यायची म्हणजे सगळ्या शब्दांपैकी कोणते शब्द नाऊन आहेत प्रोनाऊन आहेत ॲब्जेक्टिव्ह आहे वर्ब आहे ॲडवर्ब आहे ते लिहायचं आहे जसं बघा वर्क हे वर्ब आहे कारण ते काम आहे ॲक्शन आहे म्हणून राहुल ही नाईसली प्ले किंग दे स्लोली ह्यातल्या शब्दांचं आपल्याला सांगायचं आहे ती आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस ट्रू ऑर फॉल्स एक मोहम्मद बिकेम फेमस ॲज द मॅन हु लाईट द किंग टोल्ड मोहम्मद टू बी केअरफुल यातला ट्रू अँड फॉल्स सांगायचे चुकी बरोबर क्वेश्चन नंबर टू राईट द पास टेन्स टेलचा पास टेन्स कॉलचा पास टेन्स लाईव्हचा पास्टेन्स आणि वॉकचा पास टेन्स बी आहे कॉपी द लाईन्स इन गुड हँड्रेड या ओळी जशाच्या तशा तुम्हाला चांगल्या हस्ताक्षरांत लिहायच्यात हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट सिक्स्टी अँड नो मोर इन इट हाऊ मेनी मिनिट्स इन आर सिक्स्टी सन अँड शार सी आय ही मेक मिनिंगफुल वर्ड्स बाय युझिंग गिवन बॉक्सेस त्याच्यापासून आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे शब्द तयार करायचे डी आय ही ट्रान्सलेट इन टू गुड मराठी चांगल्या मराठीमध्ये लिहायचे आय लाईक माय स्कूल आणि ही इज माय बेस्ट फ्रेंड ते करणार प्रयत्न ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा खूप सोपी आहे प्रयत्न करा काही अडलं तर कमेंट करून विचारा आणि तुम्हाला किती मार्क मिळतात मला सांगा सोडून ठीक आहे भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या विषयाचा पेपर हवा असेल तर नक्की सांगा किंवा कुठला व्हिडिओ हवा असेल तेही सांगा आम्ही तुमच्यासाठी खास व्हिडिओ करून पाठवू तर अभ्यास करा आणि हा पेपर सोडवा बाय बाय